कळंबा इथल्या बापूराम नगरमध्ये कचऱ्याचा उठाव वेळेवर होत नसल्याने या परिसरातील नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय. परिसरातील या प्रश्नाकडे महापालिका प्रशासन लक्ष देत नसल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होतोय. कोल्हापुरातील कळंबा इथल्या प्रभाग क्रमांक 79 मधील बापूराम नगर इथं महानगरपालिका प्रशासनाच्या वतीनं कचरा उठाव वेळेत होत नसल्याचं दिसून येत आहे. कचरा उठाव करणारी घंटागाडी 10 ते 15 दिवसातून एकदाच येत असल्यानं कचरा साचून राहतोय. काही ठिकाणी रस्त्याकडेलाच कचरा पडून राहिल्यानं दुर्गंधीचं साम्राज्य पसरलंय. परिसरातील नाले वेळच्या वेळी साफ केल्या जात नसल्यानं त्यामध्ये कचरा साचतोय. गटारी तुंबल्यामुळे मोठ्या प्रमाणात डास आणि आळ्यांची उत्पत्ती होत असल्यानं परिसरातील नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय. त्यामुळे प्रशासनानं परिसरातील कचऱ्याचा रोजच्या रोज उठाव करण्याबरोबरच नाल्याची स्वच्छता आणि औषधांची फवारणी करावी अशी मागणी इथल्या नागरिकांनी केली आहे. कचरा साठून राहिल्यामुळे दुर्गंधी पसरलेली आहे. आम्ही आजारी पडत आहोत. कचरा कुठे टाकायचा हा प्रश्न उद्भवलेला आहे. कचरा गाडीवाला आलेला त्याला विचारलं की बाबा तुम्ही काल का आला नाही, 8 दिवस तुम्ही कुठे होता, 15 दिवस तुम्ही कुठे होता. नाही मी सुट्टीवर होतो, मला माहीत नाही, आम्ही येतो. कस्टमर केअरचा नंबर दिलेला आहे महानगरपालिकेचा, त्या नंबरवर फोन केला की ते सांगतात हां तुमच्याकडे गाडी येईल, उद्या येईल, गाड्या कमी आहेत. मग आम्ही हे स्वच्छतासाठी कोणाकडे हे करायचं.